ईशणाची माता शौरी शौर्य कमी नाही पण माझी एकदा अजूनही मागणी आहे अशी कोणती जे मी भीषणाला बोललो तेच आपल्याला बोलायचंय आधी तू कोण आहेस ते सांग आणि नंतर तुझ्या मागण्या सांग हे नंतर बरोबर भीषण मेला पण म्हणताना त्यानं शुभवंदन केलंय सांगून मेला पण त्याच्याजवळ कोण कोण आलंय सांगून मेला नाही मग आता माझी ओळखी करून देत कसा सांगणार कारण अशा किड्या मुंग्यांच्या रंगा रानावरात लागतच असतात मला ते सहन होत नाही पण तरी सुद्धा माझी ओळखी मी तुला करून दे गजध्वज पुत्र मेघ वर्ण ज्याची मेघा प्रमाण गर्जना कुठूनही मी ओळखू शकतो तुझी मेघा प्रमाण गर्जना आहे ही सांगून तू सिद्ध करण्याची काही गरज नाही शौरी जिथं प्रयत्न करावे तिथं करावेच लागतात पण जर का माझी एकदा सटकली तर जाग्यावर येत नाही आणि तुझी दिवाळी तुझी दिवसातून साधारण किती वेळा सटकली केव्हाच मा
तोंडाने बोलतो आहे. अरे ज्यांच्या तू माना मारल्या त्यांच्या माना पुन्हा कशावर होती? माना इथून मारल्या, डोकी पडली, पण ही मानवर जाऊ शकत नाही. मी बोलताना विचार करून you
अकेले लोग बैठो। आमचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे। तुला याच्यापेक्षा आशीर्वाद देईल पण माझं ऐकल्यावर आणि आशीर्वाद कोणता अष्टपुत्र संवाद गती आशीर्वाद चांगला आहे म्हणून बोलला तरी चांगला माझी सवय कशी आहे जरा जवळ आल्यावर जरा तर बरं दिसत माझ्या सवयीच्या भानगडीत तू पडत नव्हतो आणि ती तुमची सवय पाहूनच आज मी इथं आली माझी सवय पाहून हो माझी सवय पाहून बऱ्याच माझ्या जवळ आहे पण मी कुणालाच होकार दिला नाही काय सांगता काय पण तुझ्यावर पाहून असं मला वाटतंय वेगा वेगानं लग्न केलेलं बरं आहे यंदा कर्तव्य आहे काय सांगता काय तुझं आणि माझं लग्न बरंच पुढे गेलात कारण केव्हा केव्हा पुढे जावं लागतं तुझं सौंदर्य पाहिलं नाही जवळच नाही सुरक्षित सुरक्षित एवढं अंतर खूप नाही धनुष्याकृती भोया पैदार नेत्र जापे कळी नाच काय सांगता काय एवढं दव्याचं ढकलायचं पंची प्रमाण सिंहगटी कंबर कंबर हा सिंहगटी कंबर धरण्याच्या पाशाप्रमाणे चाल हे सारं काही पाहिलं असं वाटतंय असं वाटतंय आपण लग्न करण्या अगोदर प्रेम करूया अहो दूरवरून पाहिलं तुमचे पराक्रम ही दूरवरून पाहिले माझे पराक्रम पाहिजे दूरवरूनच पाहतात माझ्या जीवनात आतापर्यंत असा पुरुष केव्हा आला नाही महापुरुष म्हण अहो एवढे पराक्रम आहे तुम्ही एवढं सांगत तेव्हा बोलतोय ना मी एवढं तुमचं अंगी शौर्य आहे जास्त बोलत राहिली तर नंतर पण त्या क्षणी तुम्हाला पाहिलं ना तसं तुम्ही ठरविला काय लग्न तर करावं फक्त तुमच्याशीच करावं हे आवाप सौंदर्य आहे माझ्याशी लग्न करावं एक सांगतो तुम्हाला एक सारखं माझ्या मनाला वाटतंय अहो बहु रत्नाने वसुंधरा बहु रत्नाने वसुंधरा या पृथ्वीच्या पाठीवर तू अनेक रत्न आहे ती म्हणू दे रत्न अहो अनेक रत्न त्या पृथ्वीच्या पाठीवरती पण विचार कोणता करते कोणता हे रत्न आणलं कुणी या रत्नासाठी कित्येक जणांनी प्रयत्न केला म्हणून हे रत्न इथं आलं काय सांगतात प्रयत्न करणारे पुष्कळ आहे पडद्यामाग असतात ते समोर दिसत नाही पण हे रत्न पडद्या समोर आहे हे रत्न पाहून घे एकदा होय म्हणून नाही तर मारून टाकी माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून काही मागली जाणार नाही आणि जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी पूर्ण जाणार तुमच्यासारखा नवरा म्हणजे माझं पण एक दिवस शोधातो होते की तुमच्यासारखा पुरुष माझ्या जीवनात यावा आणि ते आज माझं स्वप्न साकार झालंय कारण तुमच्यासारखा महापुरुष आज मला मिळालाय कारण मी अलीकडे येतो नसतो माझी भ्रमंती पुष्कळ आहे मी जास्त का एका जागेवर शाकत असतो एका जागेवर मुळीच नसतात एका जागेवर राहिलो कुणी मला उठून देणार म्हणून मी एका जागेवर राहत असते ओ कोणी शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडतात ओ हे समजे पाहून खरंच रेडी झाली मी माझं देहवान विसरले मी मंत्रमुग्ध झाले तुम्हाला फक्त पाहूनच झाले आणि म्हणूनच आता हा दुराव मला नकोय आता हा परिचयपणा मला नकोय आणि म्हणूनच माझ्या मनात मला तुमची म्हणा
आणि तुमची फटकली होती किती वेळा फटकते